नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आता पाहूया ठळक घडामोडी. पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. परंडा तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी. विस्थापित झालेल्या खासापुरी येथील 300 कुटुंबियांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. 8 महिन्यापासून सुरू आहे हाल. घराच्या प्रश्नासह विविध मागण्यांसाठी खासापुरी येथील विस्थापित झालेल्या ग्रामस्थांचा परंडा येथे रास्ता रोको आंदोलन. माजी सरपंच चव्हाण यांच्या आमरण उपोषणाचा 12वा दिवस. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे नाही. उपोषणकर्ते शंकर चव्हाण यांची ठाम भूमिका. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना चव्हाण यांचा पाठिंबा. या बातमीचे प्रायोजक आहेत शेतकरी नॅशनल तेलघाणा प्रायव्हेट लिमिटेड परंडा. करडई, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरेल तेल गाळून मिळेल. पत्ता: छत्रपती संभाजी महाराज चौक, करमाळा रोड, परंडा. प्रेमराज टायर्स, MRF टायर्सचे मुख्य डीलर. पत्ता: हॉटेल मेघदूत समोर, मुक्ताई साडी सेंटर शेजारी, बार्शी रोड, परंडा. आहेत नजराणा स्टील कडबाकुट्टी मशीन परंडा व श्री शारदा बुक एजन्सी डेपो छत्रपती शिवाजी चौक परंडा. अमजद ऑटो सर्व्हिस मोटरसायकल गॅरेज परंडा. खर्डेकर सराफ समर्थ ज्वेलर्स ST स्टँड जवळ परंडा. आता बातमी विस्ताराने. परंडा तालुक्यातील खासापुरी येथील विस्थापित झालेल्या नागरिकांना घरकुल, रस्ते, पाणी देण्यात यावे यांसह विविध मागण्यांसाठी खासापुरी येथील ग्रामस्थांच्या वतीनं शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. सन 1958 साली खासापुरी धरणाचा सांडवा फुटून जुन्या खासापुरी गावात पाणी शिरल्यानं ग्रामस्थांना देशमुख यांच्या जमिनीवर तत्कालीन प्रशासनाने स्थलांतर केलं होतं. मात्र जमीन अधिग्रहण केली नसल्यानं सर्वोच्च न्यायालयानं संपूर्ण खासापुरी गाव दिनांक 4 जानेवारी 2023 पर्यंत खाली करण्याचे आदेश दिले होते. घरादाराची आमच्या लेकर आम्ही रात्रभर आज खोललंय रात्री तर आम्ही रात्रभर सडकवर झोपलो इथं लेकर घेऊन. आज 6 महिन्याचं लेकर घेऊन सडकवर आमची गुरं ढोरं दाखवा शासनाला समजा उघड्यावर फोटो काढून. आता काय मागणी काय तुमची? आमची मागणी आम्हाला कुठंतरी द्यावा सरकारने किंवा तहसीलदारानं. तहसीलदार काय झोपी गेलाय का आजपासून? आता तुमच्याकडे फक्त 24 तास राहिलेत. उद्या गाव खाली करण्यासाठी प्रशासन येणार आहेत. फक्त 24 तास राहिलेत. 24 तासात काय होणार आहे? आता तुम्हाला काय वाटतं? आता काय वाटतंय? हा इथं चालू केलेलं आहे. चालू करण्याप्रमाणे तहसीलदारांनी इथं यावा, आमचे काहीतरी निवेदन करावा. तहसीलदारांनी आम्हाला कुठंतरी बारकोस झोपाट करून द्यावा, त्यात आम्ही सामान टिकू. न्यायालयाच्या आदेशानं संपूर्ण गाव खाली करण्यात आलं. यामध्ये 300 कुटुंब विस्थापित झाल्यानं बेघर झाले आहे. गेल्या 8 महिन्यांपासून शेकडो ग्रामस्थ शेतामध्ये झोपड्या टाकून राहत आहेत. त्यांना रस्ते, वीज, पाणी सुविधा मिळत नाही. प्रशासनानं विस्थापित झालेल्या कुटुंबाचा घराचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी गेल्या 8 महिन्यांपासून करण्यात येत असून खासापुरी ग्रामस्थांच्या मागणीकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांच्या वतीनं आंदोलन सुरू करण्यात आलं असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका उपोषणकर्ते शंकर चव्हाण यांनी घेतली आहे. 300 कुटुंबांपैकी जवळपास 80 दलित कुटुंबाला दीनदयाल उपाध्याय योजनेअंतर्गत प्रशासनाकडून घरासाठी जागा खरेदी करण्यात आली आहे. तर रमाई आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आलं आहे. मात्र 1.5 लाखात घराचं बांधकाम होत नसल्याने दुसऱ्या योजनेतून वाढीव रक्कम देण्यात यावी व मराठा मुस्लिम समाजाच्या घराचा प्रश्न प्रशासनाकडून अद्याप सोडविण्यात आला नसल्यानं त्यांना घरकुलाचा लाभ देण्यात यावा. तसेच परंडा तालुक्यातील खासापुरी, रोहकल, ताकमोडवाडी, पांढरेवाडी येथे 33 KV सबस्टेशन उभारण्यात यावे. पीक विम्याच्या यादीतून वगळलेले जिल्ह्यातील 18 मंडळांचा समावेश करावा आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनात नितीन घाडगे, सद्दाम शेख, बप्पा चव्हाण, युवराज कसबे, असलम शेख, काका घाडगे, निखिल घाडगे,
समीर शेख, गुलाब शेख, सरफराज शेख, अकबर शेख, बाळासाहेब देशमुख, कल्याण किलचे, निखिल शिंदे, वैभव देशमुख, आमीन शेख, शशिकांत कोळेकर, विनोद देशमुख, विठ्ठल तणपुरे, पप्पू घाडगे, शिवानंद किलचे, नानासाहेब पडघन यांसह शेकडो महिला ग्रामस्थ सहभागी झाले होते. आमचे खसापुरीचे गेले 10 महिन्यापूर्वी घर पडलेत, अजून लोकांना घर मिळाले नाहीत. ते आमचे घर आम्हाला त्या लोकांना घर मंजूर करून द्यावीत. 33 किलो सबस्टेशनचं आम्ही गेल्या 7 वर्षांत बांधत आहे. 2-3 आंदोलन केलेत, 2-3 उपोषण केलेत, तरी आमचं 33 केवी मंजूर झालं नाही. ते 33 केवी सबस्टेशन मंजूर करण्यात यावं. आणि आमचे हे 17-18 जिल्ह्यातलं पीक विमाचे जे मंडळ वगैरे मंडळ पीक 17-18 पीक विमा मंडळ आहेत, त्याचा पीक विमा आम्हाला मंजूर करावा. आमच्या ह्या 3 मागण्या आहेत. मागण्या अनेक होत्या, पण आम्ही किमान या 3 तर मागण्यावर ठाम आहे. जोपर्यंत आमच्या या मागण्या मंजूर होत नाहीत, तोपर्यंत मी माझ्या उपोषणावर ठाम आहे. आणि माझ्या उपोषणाच्या समर्थनात हे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी आले आहेत. जे जरांगे पाटील साहेबांनी मराठा आरक्षणासंदर्भात जे आंदोलन उभं केलं आहे, त्या आंदोलनाच्या समर्थनात आमचा त्या ठिकाणी पाठिंबा आहे. आणि त्यानिमित्ताने सुद्धा माझं उपोषण चालू आहे. त्याचबरोबर मागासवर्गीय घरकुल जे आहेत आमच्या खासापुरीचे, त्यांना घरकुल मंजूर झाले आहेत, पण त्या 1.5 लाखामध्ये घरकुल मंजूर होत नाही, घरकुलचं बांधकाम होत नाही. त्यामुळं त्यांनी मराठा, मुस्लिम आणि मागासवर्गीय या सर्व लोकांचे घरे बांधून देण्याचा प्रोजेक्ट हातात घ्यावा. जोपर्यंत ते आमचं काम सुरू करत नाही, तोपर्यंत मी माझं उपोषण मागे घेणार नाही. आजच्या आंदोलनामध्ये आज आमचे गावचे सरपंच शंकर चव्हाण हे आज 10-15 दिवस झाले आमरण उपोषणाला बसले. आजपर्यंत शासन कुठल्याही त्यांच्या म्हणजे मागण्या मान्य करण्यासाठी बाहेर यायला तयार नाहीत. आणि आज जी रस्ता रोक आंदोलन आम्ही त्यासाठीच करतोय की खासापुरी नंबर 2 हे गाव विस्थापित झालेलं असून शासनाने ज्या वेळेला आम्हाला आता त्याच्यातून मागासवर्गीय लोकांना घरकुल मंजूर केली, पण 1.5 लाखामध्ये घरकुल मंजूर होत नसून शासनाने आम्हाला म्हटलं होतं की सीएसआर फंडातून आम्ही तुम्हाला पक्की घरं बांधून देऊ, आणि त्यातली त्यात कोपण समाजासाठी अटल योजनेमधून पण घरं आपण तुम्हाला मंजूर करू, तर त्याच्यातून कुठलाही आज तागाई झालेला नाही. तरी शासनाने ओपन समाजासाठी अटल योजनेतून घरकुल मंजूर करण्यात यावं, आणि मागासवर्गांसाठी मजूर कामगार नोंदणीमधून ते 2 लाख रुपये मिळतात किंवा सीएसआर फंडातून तरी त्यांनी घरं बांधून द्यावी, एवढीच आमची अपेक्षा आहे. पोलीस निरीक्षक विनोद इजपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी, पोलीस कॉन्स्टेबल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल यादव, पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस कॉन्स्टेबल शेवाळे यांच्या पथकानं बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक इजपवार यांच्या विनंतीअंती रास्ता रोको आंदोलन अर्धा तासानंतर समाप्त करण्यात आलं. महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.